हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी स्वीट मैद्याची बर्फी. डबल कलरची बर्फी कशी बनवायची ते आज बघणार आहोत आपण. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. इथे आपण घेतलेलं हे एका पॅनमध्ये तूप, कमीत कमी एक मोठी वाटी तूप घेतलेलं आहे. आपण त्यामध्ये घालणार आहोत एक वाटी मैदा. मस्त असा मैदा त्यामध्ये परतून घ्यायचा आहे. बघा, त्यामध्ये तुपामध्ये तो पूर्ण मिक्स होत आहे. सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा पूर्ण तूप सुटेपर्यंत आपण मैदा परतून घेणार आहोत. बघा, मस्त असा मैदा परतायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं थोडं तूपही सुटायला लागलेलं आहे. आता कमीत कमी 10 ते 1 मिनटं तरी आपण हा मैदा परतवणार आहोत लो फ्लेमवर, जेणेकरून त्याचा बर्फीचा मैद्याचा वास येणार नाही. बघा, मस्त असं तूप सुटत आलेलं आहे मैद्याला. बघा किती छान दिसतोय आणि कलरही चेंज झालेला आहे. बघा, आता आपण हा मैदान ते पूर्ण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत एका साईडला. गॅस मी बंद केलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी साखर. जरा छोटी वाटी आहे ही साखरेची आणि अर्धी वाटी पाणी. पूर्ण साखर आता वितळून घ्यायची आहे. आपण यामध्ये आता पाक बनवणार आहोत. बघा, अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं आहे त्याला. पूर्ण मस्त असं साखर वितळून घ्यायची आहे. बघा, छान साखर वितळत आलेली आहे. मस्त तुम्हाला जर कुठले फ्लेवर यामध्ये घालायचे असेल तर तुम्ही आत्ताच ह्या पाकामध्ये ते फ्लेवर घालू शकता. मी यामध्ये घालणार आहे रोज फ्लेवर, जेणेकरून बर्फीचा छान फ्लेवर येईल. मस्त एखादा मिनिटभर पुन्हा आपण ते हलवून घेणार आहोत. बघूया आपला पाक रेडी झाला की नाही ते. बघा, मस्त अशी एक तार आलेली आहे पाकाला, म्हणजेच आपला पाक रेडी झालेला आहे. आता आपण जे मैद्याचं मिश्रण केलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे पूर्ण त्यामध्ये. मस्त हलवून घेऊयात आता पाकामध्ये. मी लास्ट टाईम पण एकदा एक व्हिडिओ टाकलेला आहे मैद्याच्या बर्फीचा, पण तो पिठे साखरेचा होता. थोडीशी विलायची पूड टाकूया टेस्टसाठी. मस्त टेस्ट येते विलायची पूडने. आता आपण थोडंसं अर्धा मैदा यामधून काढून घेणार आहोत मिश्रण हे. आणि आता आपल्याला अर्ध्या याच्यामध्ये कलर मिक्स करायचा आहे. बघा, अर्धा काढून घेऊया यामधला. आता आपण यामध्ये कलर टाकणार आहोत, जेणेकरून आपल्याला डबल कलरची बर्फी बनवायची आहे. बघा, मी पूर्ण बर्फीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे कलर. मस्त असा कलर आलेला आहे. एखादा 2 मिनिट आपण त्याला हलवून घेणार आहोत कलर टाकल्यानंतर. बघा, एकदम सही असं मिश्रण आपलं झालेलं आहे. चला तर मग आपण आता हे केक टिनला लावून घेऊयात.
मी इथे एक भांड घेतलेलं होतं केक टेनचं, त्यामध्ये मी बेस पेपर लावलेला आहे खाली आणि आपण जे खाली मिश्रण काढून घेतलेलं होतं ते आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे कलरचं वरून टाकणार आहोत। मस्त अशा प्रकारे पूर्ण साईडनी व्यवस्थित सरवून घ्यायचं आहे। बघा छानपैकी मस्त स्प्रेड केलेलं आहे। आता यावरती घालणार आहोत ड्रायफ्रूट्स। कमीत कमी 2-1 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून पूर्ण अशी बर्फी सेट होईल आपली। बघा 2 तास झालेले आहेत। साईडनी सैल करून घेऊयात। आता भांड्याचे पूर्ण चाकूनी फिरून घ्यायचं आहे आपल्याला चाकू, म्हणजे बर्फी मोकळी होईल। आपण बघताय एकदम परफेक्ट अशी बर्फी आपली रेडी आहे आणि अशा प्रकारे आपण ती साईडनी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। बघा आता पीस कट करून घेऊयात। मस्त अशा प्रकारे पीस कट करून घ्यायचे आहेत त्याचे। बघा मस्त मी एकसारखे पीस कट करून घेतलेले आहेत बर्फीचे। बघा किती सुंदर कलरही आलेला आहे। एकदम छान अशी बर्फी आपली रेडी आहे। आपल्याला याला नाही दुधाची गरज आहे आणि की नाही दूध पावडरची। एकदम घरच्या पदार्थांनी आपण बनवलेली आहे बर्फी। सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।